उद्योगपती रतन टाटा यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. रतन टाटा यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक. रतन टाटा एक दूरदर्शी उद्योगपती, एक दयाळू व्यक्तिमत्व आणि एक विलक्षण माणूस होते. मोदींकडून एक पोस्ट करून आठवणींना उजाळा. रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्य सरकारचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, तर दुर्मिळ रत्न अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. हरियाणातील पराभवानंतर महाविकास आघाडीत शाब्दिक युद्ध. काँग्रेसनं मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढली असती तर निकाल वेगळा असता, संजय राऊत यांचा टोला. तर राऊतांच्या बोलण्याला किंमत नाही, नाना पटोले यांचा पलटवार. हरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, भाजपाचा राज्यात धुवा उडणार, सर्वच उमेदवार पडणार, मनोज रांगे पाटील यांचा इशारा. अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी ही मातोश्रींची इच्छा, अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, शर्मिला ठाकरेंचं मोठं वक्तव्य. नायब सिंह सैनीच पुन्हा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार, दिल्लीतील भेटीगाठींनंतर निर्णय. हरियाणात सैनींच्या नेतृत्वात भाजपाचा मोठा विजय.